मराठवाड्याच्या हक्काचं 102 टीएमसी पाणी पूर्णपणे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, त्याकरिता काही नवीन प्रकल्प विचाराधीन आहेत, याविषयी चर्चा देखील झाली आहे। हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी जलसंपदाचं एक मेकॅनिकल युनिट दिलं जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे संवाद यात्रेनिमित्त हिंगोलीमध्ये आले होते। कोरोनाचा डेल्टा प्लसचा संसर्ग वाढण्याची भीती असल्यानं संवाद यात्रेतील जिल्ह्यातील पुढील कार्यक्रम आटोपते घेत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली।